संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावरती हजर राहण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेला अल्टिमेटम आता संपलाय। त्यामुळे कामावरती हजर न झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे। तर दुसरीकडे एसटी महामंडळाच्या सरकारी विलीनीकरणाची मागणी मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। तर तिसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एसटी कर्मचाऱ्यांना समर्थन दिले। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले। ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत त्या अधिकृतपणे मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्याबरोबरचे जे सहकारी पक्ष जे आहेत ह्या लोकांनी ह्या गोष्टी बोलाव्यात, बाकीच्या लोकांनी बोलण्याचा विषय येत नाही। आणि जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही समजून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे। तुम्ही जर चार चार महिने जर समजा त्यांना पगार मिळणार नसतील, आता हे जे लोक बोलतायत कर्मचाऱ्यांबद्दल जे लोक बोलतायत त्यांना जर समजा दिवसाला किंवा दोन दिवसाला जर घरी पैसे नाही आले त्यांच्या भ्रष्टाचारातनं तर ह्यांचा जीव कासावीस होतो। आई भवानीचा गजर म्हणजे ओबीसी आरक्षणासंदर्भात मोठी बातमी आहे। ओबीसी आरक्षणावर उद्या दुपारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। ओबीसी आरक्षण अध्यादेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं आगामी निवडणुकांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। एकतर आरक्षणाचं निवडणुका घ्या नाहीतर निवडणुका पुढे ढकला अशी मागणी राज्य सरकारनं केली आहे। त्यामुळे उद्याच्या सुनावणीत कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। जावेद अख्तर कंगना वाद चिघळलाय। कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी पुन्हा मुंबईतल्या अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात धाव घेतली आहे। कंगनाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। कोर्टात सुनावणी दरम्यान कंगनाकडून प्रतिसाद दिला जात नसल्याचा आरोप अख्तर यांनी केलाय। याची पुढची सुनावणी 4 जानेवारीला होणार आहे। इंस्टाग्रामवरील वादग्रस्त पोस्ट प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे। कंगनाविरोधात 25 जानेवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही अशी माहिती राज्य सरकारनं उच्च न्यायालयात दिली। 22 डिसेंबरला कंगना खार पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजर होणार आहे। कंगनाच्या खलिस्तानी वक्तव्याबद्दल तिच्याविरोधात FIR नोंदवण्यात आला होता। बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांना काळं फासण्यात आलं। बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यात कन्नड रक्षण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दीपक दळवींना काळं फासल्याचं उघड झालंय। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा होता त्यात ही घटना घडली। याच्या निषेधार्थ उद्या बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24